सहा आरोपींनी घरात शिरून एका महिलेच्या पतीचा जीव घेण्याची धमकी दिली व त्यानंतर पैसे हिसकावून पळ काढला. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. प्रीती अमित निखारे कुंदनलाल गुप्तानगर या त्यांच्या पती आई मुलगा व मुलीसोबत राहतात. त्यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने त्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होत्या व त्यांचे पती पत्रिका वाटण्यासाठी घराबाहेर गेले होते. बुधवारी सायंकाळी त्या एकट्याच घरी असताना अजय सूरज चौहान स्वीपर कॉलनी यादवनगर बिनाकी मंगळवारी येथील अरविंद संजय बक्सरे विजय पडोडे रजत टेटे प्रदीप उर्फ बंटी कानपटे व आणखी एक इसम असे घरात शिरले. त्यांच्या हातात तलवार चाकू काठी होते. रजत टेटे हा प्रीती यांच्या दिराचा साळा आहे. तुझा नवरा कुठे आहे, आज त्याला ठारच मारतो असे म्हणत त्यांनी महिलेला भीती दाखवली. त्यानंतर त्यांनी प्रीती यांच्या हातातील 2500 रुपये हिसकावले. प्रीती यांनी आरडाओरड केल्याने आरोपी फरार झाले. प्रीती यांच्या तक्रारीवरून यशोधरा नगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अजय चव्हाण व अरविंद बक्सरे यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस ठाणे यशोधरा अंतर्गत में कुंदनलाल गुप्तानगर में 500 लड़के आए थे, उसमें घातक शस्त्र लेकर और घातक शस्त्र लेकर आके एक के घर पे गए थे और उन्होंने वहाँ पे धमकी दी थी कि तुम्हारे मिस्टर कहाँ है और वो मिले तो हम उसको ख़त्म कर डालेंगे. और ऐसा करके उनके पास में जो एक लेडीज थी उसके लेडीज़ के हाथ में से ज़बरदस्ती से 2500 रुपये खींच कर तलवार वगैरह दिखा के और वहाँ से भाग पड़े थे. ये जानकारी मिलते हुए ही माननीय पुलिस आयुक्त सर, माननीय जनसीपी मैडम और DCP कदम सर, इनके मार्गदर्शन में 2-3 टीम गठित की गई है. वारदात क्या हो गई इसकी पूरी तफ्तीश की गई है. FIR रजिस्टर किया और तुरंत ही 2 आरोपी को हमने उठा लिया है. 3 आरोपी भी अभी पकड़ना बाकी है. अभी एक आरोपी को भी हम ताबे में लेने के लिए टीम गई है. तुरंत ही 5 आरोपी को अरेस्ट करके जो गंभीर एक वारदात होने वाली थी उसको अंजाम देने में यशोधरा नगर की टीम सफल हो गई है.